हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावितीताई फुले आद्य कवी महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे सगळे नेते सगळे सन्माननीय मंत्री महोदय सन्माननीय खासदार सन्माननीय उपनेते आमदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो जिस दिन लोकसभा बासुंती चोला पहन कर आएगी गली गली मेरे भारत की रुंदावन कहलाएगी कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है कहो गर्व से हम हिंदू है हिंदुस्तान हमारा है वाजापूर्वी पूर्वी वक्त या ठिकाणी या सरकारच्या बाबतीमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमधला विषय आपल्या समोर मांडला जवळपास सदोतीस अडोतीस वर्षापासून दसरा कसा गावामध्ये होतोय आम्ही पाहिलेला नाही सुलभ शौचालयामध्ये आंघोळ करायची मराठी माणसाकडे वडापाव खायचा आणि संध्याकाळी चार वाजता नवे कपडे घालून शिवतीर्थावर जागा सांभाळायची असे आम्ही कार्य करते आणि आज बरेच लोक आम्हाला गद्दार म्हणत बेमान होता है बेमान तो होते हैं, जो बेमानी से डरते हैं आज या लोकानी जी बैमानी के लिए आमला गारी शिक्का मारला जो तो है माननीय उद्धव ठाकरे साहबान्डी विनंती है ज्या अजित पवार साहेबांनी आमच्यामध्ये येऊन लव्ह मॅरेज केलं त्यांच्या बाबतीत आपलं काय मत आहे जागल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काठी पेटत नाही बाळासाहेबांची आठवण घेतल्याशिवाय आमच्यासारखा शिवसैनिकांचा दिवस जात नाही मुख्यमंत्री म्हणे काहीच काम करत नाही कोण बोलतं आपल्याला माहित आहे एक रुपयामध्ये पीक विमा मिळाला त्यात मधला मी एक शेतकरी आहे मिळाला की नाही तीन हजार तीनशे बारा कोटी रुपयाची तरतूद सरकारने केली एक रुपयामध्ये शेतकऱ्यांचा विमा काढला तरी ते संजय राऊत नावाचं मशीन ते म्हणतं की सरकार काही करत नाही नमो शेतकरी योजना केंद्राप्रमाणे राज्यानं काढली सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा असे एक कोटी आणि पंधरा लाख शेतकऱ्याच्या कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे तरी म्हणतात की एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांकरता काहीच करत नाही महात्मा फुले ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जवळपास एक्कावनशे आठ कोटी रुपयाची ही योजना राबवली गेली शेतकऱ्यांच्या अकाउंट वर पैसे गेले तरी म्हणतात की एकनाथराव शिंदे सरकार काहीच करत नाही नुकसानग्रस्त कांद्यांच्या शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दिले गेले तरी म्हणतात हे सरकार काहीच करत नाही सतत पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली एनडीआरएफचे जे नाम्स आहे ते बदलवून देण्यात आले दोन वरून एनडीआरएफचे नाम्स तीन वर केले दोन एकरची जी मर्यादा होती ती तीन एकरची केली शंभर रुपयाचा शिदा केला संजय राऊत तेरा क्या होगा शंभर रुपयाचा शिदा केला दसऱ्याला शेतकऱ्याच्या घरात गरिबाच्या घरात मजुराच्या घरात दिला आता दिवाळीला दिला जाणार आहे तरी म्हणतात की शिंदे सरकार काहीच करत नाही आपला दवाखाना जिथे गरीब राहतो जिथे शेतकरी राहतो त्या शेतकऱ्याला दवाखाना वंचित प्राथमिक इलाज व्हावा करता। जवळपास एक हजार दवाखाने सुरू केलेत तरी म्हणतात की शिंदे सरकार काहीच करत नाही मुख्यमंत्री सहायता निधीमधून मागच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये फक्त अडीच कोटी रुपये दिले गेले या सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता मध्ये सव्वाशे कोटी रुपये दिले तरी म्हणतात शिंदे सरकार काहीच करत नाही अंगणवाडी सेविका आशा वर्कर करता मानधन वाढवण्याची तरतूद केली तरी म्हणतात या सरकारनं काहीच केलं नाही संजय गांधी निराधाराचे हजारचे पंधराशे रुपये केले तरी म्हणतात एकनाथ शिंदे सरकारने काहीच केलं नाही पाणी पुरवठा योजनामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने पस्तीस हजार गावांमध्ये पाण्याच्या योजना सुरू केल्या तरी म्हणतात की शिंदे सरकारने काहीच केलं नाही हर घर जल से नल, नल से जल ही योजना सुरू केली माझ्या माय बहिणीने यस्तीमध्ये पन्नास टक्के सूट दिली मातारा माणसाला शंभर टक्के फुकट केलं ज्या पंढरपूर मध्ये सात आठ लाख लोक ट्रॅव्हलिंग करून दर्शन घ्यायचे तिथे पंचवीस लाख लोकांनी दर्शन घेतलं तरी म्हणतात की शिंदे सरकारने काहीच केलं नाही बापने गोधडी और सपने मे गई काठ मला तरी असं वाटतं की मी बऱ्याच योजना सरकारच्या शिंदे सरकारच्या सांगू शकतो पण या मंत्रिमंडळातला सदस्य म्हणून खेड्यातला एक मंत्री म्हणून ज्या निर्णय सरकारने घेतले ते निर्णय थोडक्यामध्ये मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे तारो मे अकेला चांद जगमगाता है मुश्किलो मे इन्सान डगमगाता है से ना घबरा ना मेरे दोस्त क्योंकि की काटो मेही अकेला गुलाब मुस्कुराता है त्यामुळे यांनी आपल्यावर किती आरोप केले तरी तुमचं तोंड हे माईक झालं पाहिजे झालं पाहिजे सरकारनी काय काम केली आहे हे जनतेपर्यंत तुम्ही सांगितले पाहिजे आणि मला तरी असं वाटत सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा दौरा करणारा मुख्यमंत्री या देशामध्ये कोणी असेल तर त्याच नाव आहे सन्माननी एकनाथराव संभाजीराव शिंदे योगायोग गुलाबराव न बोलावं न शिंदे साहेबांना यावं बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंद सम्राट सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदिंग साहेबांचा महा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री अनाथांचा नाथ लोकनाथ श्रीमार एकनाथ शिंदे साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अरे हमसे जो टकराएगा हे सगळे महाराष्ट्रामध्ये जर दौरे चेक केले माझा जळगाव जिल्ह्याचं सांगतो मी माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये तेरा महिन्यामध्ये नऊ वेळेस येणार पहिलं मुख्यमंत्री आहे पहिला मुख्यमंत्री घरामध्ये मुख्य बसून काहीच होत नाही मैदानामध्ये उतराव लागत तडप होणी के लिए सोच तो कई हर लेता है इतिहास टकराने वालों का लिखा जाता है तलवे चाटने वाले संजय राउत का नहीं लिखा जाता त्यामुळे इतिहास लिहिणारे लोक आहेत या पन्नास लोकांनी या देशामध्ये इतिहास लिहिलाय जो भगवा झेंडा वंदरीय शिवसेना प्रमुखांनी या मुंबई मध्ये रोवला ज्या बाळासाहेबांनी डरकाई फोडली म्हणजे मुंबई बन ज्या बाळासाहेबांनी आवाज दिला म्हणजे महाराष्ट्र बन त्या बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत अभिमान करू बलिदान करू शिवरायांचा भगवाद यांच इंच चढवू अन्याय घडव शेजारी कि दुनियेच्या बाजारी मंत्र हा गाऊ शिवरा यांचा ध्वज यांच इंच चढवू माननीय मुख्यमंत्री मोदय आले आहे मी फक्त त्यांच्या समोर दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न केलाय वेळ भरपूर झालेली आहे आपण सगळेजण लांबून आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आई जगदंबा तुम्हाला जो जो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका